नमस्कार, मी रश्मी शंखनाद, न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. वॉकहार्ट हॉस्पिटल्स नागपूर ही काळजी आणि नाविन्यपूर्ण परंपरा असलेली एक आघाडीची आरोग्य सेवा प्रदाता आहे, ज्यामुळे हे हॉस्पिटल मध्य भारतातील रुग्णांसाठी वरदान ठरलं आहे. गंभीर रुग्ण हाताळणारे वॉकहार्ट हॉस्पिटल नागपूरमध्ये आता एक स्वतंत्र कॅन्सर सेंटर आहे, ज्याचे प्रमुख वरिष्ठ अँकोसर्जन डॉक्टर रमाकांत तायडे आहेत, ज्यांनी आणखीन एक गंभीर आणि निदानदृष्ट आव्हानात्मक केस आणि एक 70 वर्षांची महिला रुग्ण जी पोटदुखी, आतड्याची हालचाल बदलणं, भूकणं लागणं आणि अशक्तपणा यासारख्या लक्षणांसह वॉकहार्ट हॉस्पिटल्स नागपूरमध्ये आली, तिच्यावर यशस्वीरित्या उपचार केले आणि रुग्णाला बरे करण्यात आले. वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये 70 वर्षीय महिला रुग्ण गंभीर अशक्त अवस्थेत आली होती. गेल्या 2 महिन्यांपासून तिची इतरत्र तपासणी झाली होती. अॅनिमियासाठी उपचार केले जात होते. तिचे अनेकदा रक्तसंक्रमण झालं होतं, पण असं असूनही तिचं हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य नव्हतं. तिचे आउटसाईड सिटी स्कॅन केलं गेलं, ज्याने लहान आतड्याचे वस्तुमान दाहक सूचित झाले, त्यामुळे तिला हैदराबाद येथे खर्चिक अँटेरोस्कोपी तपासणीचा सल्ला देण्यात आला. मात्र एवढ्या महागड्या उपचारासाठी पैसे खर्च करण्याची रुग्णाची परिस्थिती नव्हती. त्यांनी डॉक्टर रमाकांत तायडे यांच्याकडे संपर्क साधले असं यावेळी डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर तायडे यांच्याशी या समस्येवर चर्चा केली. तायडे यांनी त्यांना तपासणीसाठी नागपूरला येण्यास सांगितलं. तिला याआधी सॉफ्ट टिश्यू ट्यूमरचा एक घातक प्रकार झाला होता. उजव्या हाताचे लिओमायोसार्कोमासाठी तिने उपचार घेतले होते. नागपूरच्या वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर तायडे यांच्या नेतृत्वाखाली हेमेटोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट आणि फिजिशियन यांच्या टीमनं अॅनिमियासाठी तिची कसून तपासणी केली. सखोल तपासाअंती डॉक्टर तायडे या निष्कर्षाप्रत आले, तिच्या अशक्तपणाचं कारण म्हणजे रुग्णाच्या लहान आतड्यांमधून रक्ताची हानी होत आहे. रुग्ण गरीब असल्याने आणि एन्टरोस्कॉपीसारखी खर्चिक तपासणी परवडत नसल्यामुळे डॉक्टर तायडे यांनी निदान लॅब्रोस्कॉपी केली आणि त्यांना आढळलं की लहान आतड्यात वस्तुमान आहे, ज्यामुळे आतड्यासंबंधी अडथळा येत आहे आणि ते अशक्तपणाचे संभाव्य कारण आहे. शस्त्रक्रिया करून लहान आतड्याचा तो भाग काढून टाकण्यात आला. रुग्ण शस्त्रक्रियेतून बरा झालाय, त्याला स्थिर स्थितीत डिस्चार्ज देण्यात आलाय. हे प्रकरण या अर्थाने देखील अनोखे प्रकरण होते की ते सिटस इन्व्हर्सरसचे प्रकरण होतं. ही एक दुर्मिळ स्थिती आहे जिथे शरीराचे सर्व अवयव त्यांच्या स्थानांची जागा बदलतात आणि रिसेक्ट नमुन्याचा हिस्टोपॅथ ही देखील अत्यंत दुर्मिळ घटना आहे. आम्ही वॉकहार्ट येथे खूप जास्त धोका असलेल्या या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला अतिशय स्वस्त दरात निदान आणि उपचार प्रदान केले, जो आम्हा सर्वांसाठी सर्वात आनंदाचा क्षण होता, असं डॉक्टरांनी सांगितलंय. डॉक्टर रमाकांत तायडे हे MBBS, MS फेलो ऑन्कोसर्जरी, FMAS, PhD आहेत. त्यांना सर्जिकल अँकोलॉजीचा 20 वर्षांचा विशेष अनुभव आहे. त्यांनी हैदराबाद आणि मुंबई येथील अनेक प्रख्यात सर्जिकल अँकोलॉजिस्ट सोबत काम केले. त्यांच्याकडे खुल्या शस्त्रक्रिया तसेच लॅप्रोस्कॉपिक अप्पर GI, कोलोरेक्टल आणि स्त्रीरोग ऑन्को शस्त्रक्रिया, ब्रेस्ट, थायरॉइड आणि सॉफ्ट टिश्यू ट्यूमरचा व्यावहारिक अनुभव आहे. गेल्या 13 वर्षांपासून ते नागपुरात सर्जिकल अँकोलॉजीची प्रॅक्टिस करत आहे. आज कॉन्फ्रेंस लिए मैं डॉक्टर मकान तायड़े सर्जिकल ऑन्कोलॉजी वॉकहार्ट हॉस्पिटल. आज की ये प्रेस कॉन्फ्रेंस जो ली गई है एक बहुत ही क्रिटिकल और हाई रिस्क पेशेंट 70 साल की महिला जिनका कॉन्स्टेंट हीमोग्लोबिन कम होने की वजह से जो उनकी जनरल कंडीशन में काफ़ी ड्रॉप हुई थी और उनका डायग्नोसिस नहीं हो पा रहा था. कई जगह पर उनको बहुत कॉस्टली इन्वेस्टिगेशन बताए गए थे. उसका डायग्नोसिस हमने वॉकहार्ट हॉस्पिटल में एज ए टीम किया है और ये ऑपरेशन से पेशेंट काफ़ी अच्छे तरह से रिकवर होके आज फॉलोअप के लिए आए हैं और अभी शी इज़ लिविंग अ हेल्दी लाइफ. जो हीमोग्लोबिन कॉन्स्टेंटली उनका कम रह रहा था, उसके लिए जो डायग्नोसिस था जो नहीं हो रहा था, उसको हमने बहुत कॉस्टली इन्वेस्टिगेशन न करते हुए कम कॉस्ट में हमारे यहाँ डायग्नोसिस कर रहे हैं और ऑपरेशन करके उस कारण का पता किया है और उस वजह से अभी पेशेंट ठीक है. 27 तारखेला तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीने म्हणजे तुमची आठवणी काळजी घेतली जाते? त्यांनी सर्व काळजी घेतली माझी. मला प्रोटीन
हिमोलोपिन नव्हतं, त्यांनी सर्व काळजी घेतली. आता कसं वाटतंय तुम्हाला? आता खूप छान वाटते. आता तुम्हाला बरं झाल्यासारखं वाटतंय? हा, खूप बरी झाली. एकदम छान. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. नमस्कार. वाघमारे भिवापुरी मिर्ची, साधारण मिर्ची पावडर से लगे सिर्फ आधी. मैं कह रही हूँ